ब्रह्म गुरु विष्णु गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात तस्मै श्री गुरुवे नमः। सर्व ब्राह्मण स्वरूप आईले सर्व अतिरथ महारथ विद्यन सर्वश्रेष्ठ आशिले विप्रवर्ग हाँ सुब्रमण्याल भक्त आसा आणि सुब्रमण्याल श्रेष्ठ देवता म्हणत ब्राह्मण आसा ताका लागून सुब्रमण्य स्वरूप आशिल्ले सगळ्या ब्राह्मणांक मागीर कोटी कोटी प्रणाम करता। आणि आज जे केले किती कार्य असा हा केलं न्ही म्हणजे भक्तगणान मग किती तरी किंचित तनु मन धन साया हे वेळा दिवच म्हणजे अति सर्वश्रेष्ठ असता म्हणजे त्यांना आजपर्यंत सर्व लोकां लागून सगळं केले पण हा कोणाक कसले उल्लेख करना आमगेले सर्वश्रेष्ठ म्हणजे ब्राह्मण आम्ही संरक्षण केलं सर्व जाता म्हणजे एक म्हणजे चार पांच जे मित्रवर्ग असेल त्यांना उल्लेखलो तांतु अच्युत बटवामानांनी मग सांगितलं म्हणजे असे करा तुम्ही म्हणून त्यांनी दिले मार्गदर्शना प्रमाण हा सगळे म्हणजे भक्तगणात एक मेसेज पाठवलो जे कोण करच असा आमकां मदत करा आम्ही असले किती करता म्हणून आज सर्वश्रेष्ठ म्हणजे भक्तगणान दिले जे किती फूल की पाकळी ते पाकळी स्वरूपार हा जे ब्राह्मणाल पायार जे किती फूल पडवच्या शक्यता किती प्रारंभ केलो अशी तुम्ही म्हाका आशीर्वाद दवरा हाजे की सर्वश्रेष्ठ आज फूल पायार दवरल्या फाल्यां किरीटार म्हाका किती तरी हार दवरता असलो योग्यता दिया म्हणून आणि आज आम्ही केलं हाजे भितर तुम्ही सगळ्यांनी पळयला सर सर्व ब्राह्मण हा कोणाक सांगलं ना सगळ्यांक मास्क दिले मास्क स्वरूप केले त्यात नंतर सगळ्यांक सोशल डिस्टन्स जे आम्ही गेले देशाचे पंतप्रधानान आमकां सर्वश्रेष्ठ सांगितलं म्हणजे जितलं आम्ही आमकां राखूंक येता आम्ही देश रक्षण करच्या शकता म्हणलं दृष्टीन आमचे उद्देश कसे असके म्हणजे हिंदू सनातन धर्म आणि तातूंत आम्ही परशुराम सृष्टी भितर आशिले ब्राह्मण आसा आमगेले सर्वश्रेष्ठ म्हणजे प्रधानान बी सांगिल्लं असा की म्हणजे हांगचे ब्राह्मण असे असा की म्हणजे तो एक ब्राह्मण दी एक ब्राह्मण म्हणजे एक कोटी ब्राह्मण तो एक कोटी लोकांक मार्गदर्शन दिवच्या शकता म्हणून हांव तुम गेल्या जाल्यार कांयच ना हांव शिकिल कांय ना तुमगेले संघान जे किती मार्गदर्शन म्हणजे जे किती केला आज ताजे अनुसार हांव तुमकां सांगते असा की म्हणजे तुम्ही करा हे तुम्ही दिले मार्गदर्शन म्हाका हांव तुमकां परत सांगता की म्हणजे आनी वाडया जे आज तुम्ही सर्व लोककल्याणा लागून जे किती जप तप केलो म्हाका पूर्ण विश्वास आता शीघ्रता शीघ्र ही आमगेले जगान आयली महामारी विनाश जातली आणि हिंदू सनातन धर्मा भितर जे किती परशुराम सृष्टी सर्वश्रेष्ठ स्थान असा आणि पुढे चार दिशां उदक असा डोंगर असा सगळं दृष्टी गुरु सानिध्या भितर आम्ही केलं असा आणि पयर एक अच्युतपूर्ण घटन घडल्या शाहीबाबा स्थाना भितर शिर्डी भितर तुम्ही काही लोकांनी पळयलं असतले जेव्हा काकडी आरती वेळा वयल्यान दुंगोर गेलो आज अर्थ कितके म्हणजे शाहीबाबान तो किती ती जी महामारी वच्चे खातीर किती तरी केल्या आणि काही एक लोक म्हणटा ब्राह्मण खावं घेऊन बसता काय कर म्हणा खूपशे युट्यूबार पळयले कोण मेसेजार धाडटाची जे आज असा सगळे देवस्थानात पैसे ब्राह्मण खावन बसल्या ब्राह्मण हांगा सेवेक असा कळना सेवेक असा मालिक न्ही ब्राह्मण सगळं रितीन भक्षक करतलो भक्षक न्ही मालिक न्ही तो फक्त कशे असा वेद पारंगत शास्त्राक मालिक असा सोड कोणाल्या धनधान्याक मालिक न्ही तो असले मस्त ब्राह्मणान मस्त सगळं सोड येणार सेव करते असायची प्रत्येकल्या घरा भितर तांगेल्या घरा भितर सुख शांती असा तरी पण हांगा येऊन त्यांनी लोककल्याण करता म्हणलं तर हे परशुराम सृष्टीर आयल्या आणि असलं तुम्ही व्हिडिओ बिडिओ घाल नका मस्त लोकांनी पळयलं हांवें प्रत्येक देवस्थानाला पैसे असा सोड तुम्ही इतिहास पळया खंच खंच देवस्थानान किती किती दिल्या उगी ब्राह्मणाक अवहेळन करचे नाशील अपहास्य करचे करनाकाचे कित्याक म्हणजे शास्त्रांत बरेलं असा ब्राह्मणाले की आशीर्वाद घेतले रे सात पिळगेक सगळं बरं जाता म्हणून ब्राह्मणाला आशीर्वाद घेऊ का विना तागेल असमाधान क्रोध अशांती तागेल शाप घेऊचे न्ही आमगे कोणी ब्राह्मण कोणाक शाप दिनाची इतलं विश्वास म्हाका असा आम्ही सगळ्यांक आशीर्वाद दिता तुम्ही बी घराकडे बसली तशी सोशल डिस्टन्स करा जे की तुमगेला शक्य असा तुम्ही दुसऱ्यास सहाय करा ह्या दृष्टीन हांव आज सगळं रीती सगळं ब्राह्मणाला सहाय भितर जे किती केलं असा म्हगेल मनात असंतुष्टी म्हणजे समाधान ना तरी पण तुम्ही समाधान जेवचे म्हणा म्हगेले तुमगेले सर्वाले कळकळीय प्रार्थना हांगा आशिले म्हगेले की ओड आशिल्ले ब्राह्मणांक म्हगेले कोटी कोटी प्रणाम म्हगेले की सान आशिल्ल्यांक आशीर्वाद समाज आशिल्ल्यांक सगळ्यांक आशीर्वाद दिता आणि जे की ब्राह्मणाले कुटुंब असा घरा भितर ताणी बी किती करतात तांकां बी देवान कल्याण करचे म्हणून सांगून हांव हे परशुराम सृष्टीचे सर्व देवादी देवती कोट्यान कोटी देवता असा आमगेले गोंया भितर सगळे देवान सगळे अखंड प्रपंचक जे आयले संकट दूर करचे म्हणून म्हगेले येणार नाही पण निश्चितच आहे प्रत्येक जण जसं पोलीस आपल्या कार्य आपल्या पद्धतीनुसार
सगळीकडे आज तुम्ही बघता बाहेर सगळीकडे पोलीस तुम्हाला संरक्षणाच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी सांगतात त्या त्या करूनही घेतात. आज प्रत्येक डॉक्टर तुमच्या पाठीशी उभा आहे, तसंच अन्नधान्य विभाग हा देखील तुमच्या पाठीशी उभा आहे. हे सगळं करताना आज कैक दिवस प्रत्येकजण घरामध्ये आहे, ब्राह्मण आपल्या परीने अनुष्ठान वगैरे करून यात एक देशकार्याला रत व्हायचा प्रयत्न करतो. पण हे सगळं करताना जीवनावश्यक वस्तू ज्या काही लागतात त्या काही प्रमाणात त्याच्याकडे उपलब्ध आहेत, काही प्रमाणात नाही. मग ह्याचा सगळ्याचा सारासार या समाजाने किंवा एक जे काय आत्ता हे एवढं मोठं कार्य करण्यात आलं, या कार्याच्या करता ज्यांनी ज्यांनी मदत स्वरूपात केली की प्रत्येकाला काही ना काहीतरी एक 4 घरांना 50 घरांना 40 घरांना काहीतरी आपल्याकडून सहाय्य व्हावं हा सदहेतू बंधुत्वाचा हेतू धरून जी काही मदत केली ती निश्चित त्यांची देखील फळाला जाऊन देत. त्याचप्रमाणे सगळ्या कुटुंबाचं जे काही देणारे दाता भवती वानवा असं सांगितलेलं आहे, देणारा होईलच असं नाही. औषध मात्र प्रत्येकाने जी काही दिलं आज प्रभू गुरुजींनी जी काय त्यांच्यापर्यंत त्या वस्तू पोचल्या त्याच्यानंतर सगळ्यांना एकत्र आणून आणि त्या देखील विभागून देणं हे जितकं महत्त्वाचं कार्य आहे ते सगळं केलं. ह्या कार्याच्या अनुषंगाने ब्राह्मण देखील त्यांचं शुभचिंतन आणि जे काही देणारे आहेत त्यांना देखील उत्तरोत्तर वृद्धी. ह्या सगळ्या संकटातून पुढं जाऊन सगळं निवारण होऊन एक सुस्थितीला भारतवर्ष पूर्ववत यावं ह्याकरता देखील सगळ्यांना एक सदिच्छा प्रत्येकाने. जसं आत्ता बाकीच्या कुटुंबांनी काही देणाऱ्यांनी जशी मदत केली तसे ब्राह्मणांकडूनही जी काही शक्य आहे त्यांनी देखील आपल्या आपापल्या परीने ही मदतीची कार्य आपण देखील करावी हीच मी या सगळ्यांच्या वतीने विनंती करतो. आणि दिलेली ही जी काही सेवा आहे आमच्याकडून घडलेली आणि आम्हाला जे काही त्यांच्याकडून मिळालेलं एक धान्य स्वरूपातलं असं एक मदत आहे त्याबद्दल आम्ही त्या सगळ्यांचे आभारही मानतो. आणि त्यांच्या कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव न राहता सगळ्यांना उत्तम आयुर आरोग्य मिळून देत, पुढं जाऊन सगळ्यांची आर्थिक प्रगती चांगली होऊन देत असा ब्राह्मण देखील सगळ्या ब्रह्मवृंद एक आशीर्वाद देतो. आणि मी माझे 2 शब्द परिपूर्ण करतो. स्वस्त्यस्तु ते कुलम कुशलमस्तु चिरायुरस्तु. भारत देशामध्ये हे गोवा प्रांत परशुराम सृष्टी, ते परशुराम सृष्टी अनेक देवळा देवस्थान वगैरे त्याच्यात आई जगदंबे तर महामारी स्वरूप आणि कोरोना हे दिव्य शक्तीस्वरूप ते शक्ती एक कितीतरी एक वर्ष झाल्यानंतर आपाप ही जी प्रजासृष्टी आहे समतोल ते ब्रह्मांडामध्ये ती देवी समतोलनं राखते. 100 वर्षापूर्वी म्हणे असेच 100 वर्षात अथवा 125 वर्षात की ते ब्रह्मांडात समतोलनं करण्याकरता असे महामारी समुद्भव होतात. तसेच आता कालच कुठेतरी व्हॉट्सअपवर वाचलं 100 वर्षांनी असे असे महामारी वगैरे आलेलं आहे. तर ही परशुराम सृष्टी असले गोवा प्रांतामध्ये ह्या देवी अथवा ते सद्गुरुनाथांनी सगळं जणांचं रक्षण केलं आहे. आता तर तुम्ही गोवा प्रांतामध्ये बघणार की बाहेरून कुठेतरी आलेले 6-7 जण त्यांनाची कोरोनाचे हे झाले होते, बाकी सगळे इकडे असणारे हे गोवा प्रांतामध्ये निवास असलेले कोणालाही ती महामारीची व्याधी झालेली नाही. हे काय एक त्या देवीची चमत्कार अथवा देवीचा आशीर्वाद. त्याच्यातसुद्धा साधारण एक 2-3 प्रकारे लोकांचे हे करता येते की एक धनिक लोक, एक अति गरीब लोक, एक मध्यम लोक. मध्यमात्मा हे ब्राह्मण वगैरे त्याच्यात येतात की ते दुसऱ्याकडे कुठे मागत नाही आहे, लोककल्याण करण्याकरता सगळं श्रीमंत लोकापासून गरिबांच्या घरातसुद्धा ते जातात. काही शांती होम लग्न अथवा उपनयन कार्य इत्यादी करून त्या लोकांचे कल्याण करण्याकरता आपलं जीवन
व्यतीत करत असतात. त्याच्यात प्रभूमामाना एक ते देवीन प्रभूमामाने परवा ते वर्षभर असे घटले होते, एक पोस्ट घटलं होतं, मी त्यांना एक पोस्ट घटलं होतं की अमुक अमुक केले तर काय होणार का म्हणून, तर त्यांनी त्याला नमस्कार केला. त्यांना देवीन सद्बुद्धी दिली त्यातल्या ब्राह्मणांना, वैदिक ब्राह्मण, वेदो रक्षती रक्षिता असे म्हटलं, वेदाचे जतन करून ठेवणाऱ्या ब्राह्मणांना आपण काय तर पत्रपुष्प अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घ्यावा असे म्हणून त्यांना देवीने बुद्धी दिली. त्याच अनुषंगाने आकाशात अग्नी अग्निवायू वायुव्रन्नम असे ते ब्रह्मांडाचे वर्णन आहे. त्याच्यात अन्नात भवंती भूतानि, अन्नामुळेच आपलं जीवसृष्टी ही जगते म्हणून ते अन्नदान केलेलं पुण्य खूप असते, नाना प्रकारचे पुण्य असते, गोदान भूदान अन्नदान. त्यामुळे आज त्यांनी स्वतः इथे त्यांचे कोण इष्टमित्र बंधुबांधव आहे अथवा त्यांना ओळखी आहे त्यांनाही घेऊन येऊन सांगो प्राण अन्नात भवंती भूतानि ही त्यासाठी अन्नदानाची सेवा केलेली आहे. म्हणजे मनुष्य अन्न खाल्ले तरी जगू शकतो, म्हणून ते जे पुण्य आहे सगळे पुण्यात अतीव उत्तम प्रकारचे पुण्य आज ह्या महामारीच्या प्रादुर्भावाने उत्पन्न झालेलं आहे. कुठल्याही प्रकारचं आदिव्याधी असो अथवा या भारतवर्षामध्ये नाना प्रकारचे वास्तविक होते, कमी संख्या होती, मग ते काय तर त्याला वाढून वाढून आज 25,000 पोचलं आहे. आम्ही त्या महामारीकडे प्रार्थना करतात की ही जी महामारी भारत देशामध्ये आहे, भारत देशात खूप जास्ती आहे, पण याच्यात त्या मनाने देवदेवतांच्या आशीर्वादाने जन्म व्हावा तो भारत देशामध्ये जन्म व्हावा असे म्हणून आपल्या याच्यात सांगितलेलं आहे. पुण्यभूमी आहे भारतवर्ष म्हणजे भारताची भूमी, म्हणून आम्ही देवाकडे मागतो. आम्ही सुद्धा काही महिन्यापूर्वी जवळ असलेला कुमटा इथे एक आयुषचंडीचे सहकार वगैरे दिला होता, तिथेसुद्धा लोककल्याणासाठी किती तो लाख जप करून त्याचे हवनसुद्धा तिथे केले होते लोककल्याणासाठी. भारतवर्षामध्ये येऊच नये आणि भारतवर्षामध्ये सगळ्यांना आयुरारोग्य प्राप्त व्हावं त्यासाठी ते जप तप केला होता. तसेच आम्ही देवाकडे देवीकडे प्रार्थना करतात की या जो आलेली महामारी निमित्त मात्र औषधोपचाराने पूर्णत्व त्या भारत देशावर निवारण व्हावा, सर्वांना आयुष्य आरोग्य. Yeah.